नमस्कार शेतकरी मित्रांनो, आधुनिक शेती आणि उद्योग आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. शेतकरी मित्रांनो, सध्या आपण ई पीक पाणी करतोय, म्हणजेच आपल्या मोबाईलमध्ये ऑनलाईन पिकाची नोंदणी करतोय ई पीक पाणी हे ॲप घेऊन. तर मित्रांनो, हे ॲप घेऊन आपण ज्यावेळेस नोंदणी करतोय त्यावेळी बरेचशा शेतकऱ्यांकडून घाई गडबडीमध्ये माहिती भरली जाते आणि ती चुकीची माहिती भरली जाते. आणि ज्यावेळेस माहिती आपण सबमिट करतो, ज्यावेळेस माहिती भरून पूर्ण सबमिट करतो, फोटो काढून सबमिट करतो, त्याच्यानंतर बऱ्याच शेतकऱ्यांना माहिती पडतं की आपण जी माहिती भरलेली आहे ती एकदम चुकीची आहे. तर मित्रांनो, इथं विषय हाच आहे की ज्यावेळेस आपण ई पीक पाहणीद्वारे माहिती जी भरत आहे ती माहिती भरल्यानंतर सध्या जे ॲप आहे त्या ॲपमध्ये ही माहिती एकदा भरल्यानंतर ती दुरुस्त करण्याचा किंवा ती काढून टाकण्याचा आणि परत भरण्याचा कुठलाही पर्याय उपलब्ध नाही आहे. तर मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही ई पीक पाहणी करताय तर माहिती भरताना 2 ते 3 वेळा क्रॉस चेक करा आणि योग्य तीच माहिती भरा आणि त्याच्यानंतरच माहिती सबमिट करा. तरच मित्रांनो, आपला नंतरचा होणारा त्रास टाळता येणार आहे. भरपूर शेतकऱ्यांचा अशा चुका होत आहेत. तर ज्यावेळेस आपण नोंदणी करता त्यावेळेस काय गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत, आपण ज्यावेळेस हंगाम निवडताय त्यावेळी हंगाम बरोबर निवडा, खरीप असेल खरीप निवडा, पूर्ण वर्षाचा असेल वर्षाचा निवडा. त्याचबरोबर आपण पिकाची नोंद करत असताना आपलं योग्य तेच पीक निवडा. आणि जर तुमचे एकापेक्षा जास्त पीक असतील तर बहुपीक किंवा मिश्र पीक असा जो ऑप्शन आहे तो निवडायचा आहे. आणि त्याच्यानंतर खाली पिकाची जी नोंद आहे ती नोंद करायची आहे आपल्याला. आणि त्याच्यानंतर जो असणारा प्रश्न आहे क्षेत्र, जे बहुपीक पेरणी करताना त्या त्या पिकासमोर ते ते क्षेत्र भरायचं आहे. आणि त्याच्यानंतर जर एक पीक असेल तर खाली क्षेत्र येणारं ते खाली येणारं क्षेत्र भरा. त्याच्यानंतर जर काही लोकांचं जिरा आहेत, म्हणजेच काही लोकांकडे पाण्याचा कुठलाही स्रोत उपलब्ध नाही आहे, विहीर नाही आहे, बोरवेल नाही आहे किंवा कुठली पाईपलाईन नाही आहे, तर अशा लोकांना पण अडचण येते. तर सर्वात खालच्या कडेला ऑप्शन अजिल सिंचित किंवा जिरायत असा ऑप्शन येतो आहे. तर त्या जिरायत ऑप्शनवर सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर खालचा जो आणखीन पाण्याचं जे ऑप्शन येतो आहे तुषार सिंचन, ठिबक सिंचन, तर ते आपल्याला पर्याय तिथे ॲटोमॅटिक बंद होणार आहे. तोसुद्धा पर्याय आपल्याला भरायची गरज पडणार नाही. त्याचबरोबर ज्यावेळेस आपलं एक पीक असतो त्यावेळेस आपण एक पिकाचा फोटो काढून रिकामी होतो आणि अपडेट करून देतो. तर काही लोकांचं एकापेक्षा जास्त पिकं असतात, मिश्र पीक असतं, 2 पीक असतात एकाच क्षेत्रामध्ये ज्याची नोंदणी एकसोबत करायची असते. तर अशावेळी जर आपल्याला नोंदणी करायची असते तर प्रथम तर तुम्हाला त्या शेतामध्ये तिथं जाऊन, कारण GPS द्वारे आपण अक्षांश रेखांश तिथं दाखवणार आहे, त्यामुळे त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला नोंदणी करायची आहे. आणि फोटो घेताना एक सिंपली तुम्ही 2 पिकं जिथे पेरले आहेत, इकडे एका साईडला एक पीक आहे, दुसऱ्या साईडला दुसरं पीक आहे, अशा ठिकाणी जाऊन जर अर्धा फोटो काढला तरी त्याच्यामध्ये व्यवस्थित फोटो निघणार आहे आणि ती माहिती आपल्याला सबमिट करायची आहे. तर मित्रांनो, तुम्हाला ई पीक पाणी करताना कुठल्या अडचणी येत असेल ते सुद्धा तुम्ही कमेंट करून आम्हाला विचारा. तसंच हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेतीविषयी अशा महत्त्वाच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून पुढील बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा.